कुणाचं रामराज्य, रावण राज्य कुणाचं, आमचं का त्यांचं? उसका जन्म जब नहीं हुआ था तब से मैं काम कर रहा हूँ। अजित पवार जी को क्या बोलू, या फालतूगिरी लगती है उसको? तो ये राम भक्त आपको बराबर जगह दिखाएंगे। तो कुठला याकूब मेमन बॉम्बस्फोट केले मुंबई, त्याच्या कबरीचं उदात्तीकरण कोणी केलं, तेव्हा कुणाचं सरकार होतं? तुमच्याच पत्रकार लोकांना जेलमध्ये मारलं टाकलं, ते माहीत आहे ना, लक्षात आहे ना तुमच्या? फक्त विरोधात बोलले म्हणून धरून आणलं, जेलमध्ये ठुसलं, आणि काय काय केलं, औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, काय? कुणाचं रामराज्य, रावण राज्य कुणाचं, आमचं का त्यांचं? आता परवाच्या दिवशी पालघरमध्ये दोन साधूचे हत्याकांड आपल्या लोकांनी वाचवले, जर आपलं सरकार नसतं ते साधू देखील जीव गमावला असता त्यांनी। बाकी तर तुम्हाला सगळं माहित आहे कुठे कुठे अतिक्रमण होतं प्रतापगडापासून सगळं। त्यामुळे रावणाचं राज्य जे होतं त्या पापाचा घडा भरला आणि मग लोकांनी जनतेने ते हटवलं। अरे भैया उसका 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 जन्म जब नहीं हुआ था तब से मैं काम कर रहा हूँ, उसके बारे में क्या बोलूँ मैं? अरे अजित पवार जी को क्या बोलूँ, या फालतूगिरी लगती है उसको? अरे अजित पवार विरोधी पक्ष के नेता है और उप मुख्यमंत्री रह चुके अजित पवार, उनको मेरा इतना ही कहना है, अयोध्या यात्रा जो है, ये अयोध्या जो है, राम मंदिर जो है, लाखों करोड़ों हिंदुओं और राम भक्तों की अस्मिता है, ये श्रद्धा है, उसको अगर आप फालतूगिरी कहते हो तो ये राम भक्त आपको बराबर जगह दिखाएंगे।